सांगली शहर ठाणे हद्दीतील तडीपार आरोपी तब्रि बाबू तांबोळी वयबत्तीस राहणार नुराणी जवळ सांगली या सांगलीतील नुराणी मस्जिद जवळून ताब्यात त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे आरोपी तब्रि सांबोळी हा टोळी प्रमुख असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हा आरोपी कायदा न जुमाडणारे आहेत त्यामुळे याच पोलीस अधीक्षकांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार केले असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई आदेश असताना देखील नऊ एप्रिल रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नुराणी मस्जिदजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळून आला पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे